सर्वांना शुभ दिवस. हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत. आपण सांगू शकता का आपल्याला रायटरचा पहिला क्लास कसा वाटला? आपण रायटरला तीन भागात विभागले आहे, रायटर वन, रायटर टू आणि रायटर थ्री. जर आपण हे सर्व भाग शिकलात तर आपण याचा उपयोग आपल्या नोकरीमध्ये करू शकता. कारण रायटर मध्ये आपण डॉक्युमेंटेशन म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट बनवू शकतो. चला आता आपण आजच्या क्लासला सुरुवात करूया. पण आजचा क्लास सुरू करण्याआधी आपण मागच्या क्लासची उजळणी करूया. या आधीच्या क्लासमध्ये आपण रायटर बद्दल शिकलो. आता पाहूया की आपल्याला रायटर मधील किती आठवत आहे. आपण सांगू शकता का मागच्या क्लासमध्ये आपण काय शिकलो? आपण मागच्या क्लासमध्ये सॉफ्टवेअर म्हणजे काय हे शिकलो. त्यानंतर ओपन ऑफिस आणि MS ऑफिस मध्ये काय फरक आहे, रायटर म्हणजे काय, टायटल बार, मेनू बार, फॉर्मॅटिंग बार आणि स्टँडर्ड टूल बार म्हणजे काय, त्यानंतर कीबोर्ड म्हणजे काय आणि त्याचा उपयोग कसा करतात हे देखील आपण शिकलो. रायटरच्या पेजवर टायपिंग कसे करतात यासारख्या अजून खूप गोष्टी आपण मागच्या क्लासमध्ये शिकलो. आता आपण एक एक करून काही प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार व्हा. ओपन ऑफिस म्हणजे काय? ओपन ऑफिस एक सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये बरेच कंपोनंट्स असतात. या कंपोनंट्सची नावे जसे की रायटर, इम्प्रेस किंवा प्रेझेंटेशन, स्प्रेडशीट इत्यादी. सॉफ्टवेअर म्हणजे काय? सॉफ्टवेअर एक प्रोग्रामिंग असते, यामुळे आपण कम्प्युटरवर काम करू शकतो. उपलब्ध असलेले सॉफ्टवेअर दोन भागात विभागलेले आहे. सिस्टीम सॉफ्टवेअर हे सॉफ्टवेअर असे सॉफ्टवेअर आहे की जे एक प्रोग्रामर विंडो बनविताना प्रोग्रामिंग करते. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर हे असे सॉफ्टवेअर आहे की आपण आपल्या गरजेनुसार त्याला इन्स्टॉल करून त्याचा उपयोग करू शकतो. किंवा सोप्या भाषेत समजायचे असेल तर सॉफ्टवेअर एक असे प्रोग्राम आहे की ज्याला आपण हात लावू शकत नाही, त्याला फक्त आपण पाहू शकतो आणि त्याचा उपयोग करू शकतो. टायटल बार म्हणजे काय? टायटल बार आपल्या फाईलचे नाव आणि रायटरच्या कंपोनंट्सना दाखवितो. टायटल बार पेजवर सर्वात वरती दाखविला जातो. कीबोर्ड म्हणजे काय आणि त्यावर किती कीज असतात? कीबोर्ड हा कम्प्युटरचा सर्वात महत्वाचा भाग आहे, यामुळे आपण काहीही टाइप करू शकतो. जर आपल्या कम्प्युटरचा माउस खराब झाला तर आपण कीबोर्डचा उपयोग करून कम्प्युटरवर काम करू शकतो. कीबोर्डवर 101 ते 105 कीज असतात. जर आपण कीबोर्डवरील कीज मोजाल तर आपल्याला दिसेल की त्यावर 80 ते 90 कीज आहेत. पण जर आपण काळजीपूर्वक पाहिले तर आपल्याला दिसेल की काही कीजच्या वरती सिम्बॉल्स लिहिलेले आहेत, त्यांना धरून 101 ते 105 कीज होतात. जर आपल्याला पुढच्या लाईन मध्ये टाईप करायचे असेल तर कोणत्या कीजचा उपयोग करतात? पुढच्या लाईनवर किंवा नवीन लाईनवर जाण्यासाठी एंटर बटनचा उपयोग करतात. आपण एरो कीजचा उपयोग का करतो आणि एरो कीज किती प्रकारचे असतात? आपण एरो कीजचा उपयोग कर्सरला एका लाईन मधून दुसऱ्या लाईनवर घेऊन जाण्यासाठी करतो. एरो कीज अप, डाऊन, लेफ्ट आणि राईट या चार प्रकारचे असतात. जर आपल्याला कॅपिटल लेटर्स मध्ये म्हणजेच मोठ्या अक्षरात टाईप करायचे असेल तर आपल्याला काय करावे लागेल? कॅपिटल लेटर्स मध्ये टाईप करण्यासाठी कॅप्स लॉक कीचा उपयोग करा. त्यानंतर आपण कॅपिटल मध्ये टाईप करू शकतो. कॅपिटल लेटर्स मध्ये टाईप करण्यासाठी कॅप्स लॉक कीला एकदा दाबावे लागेल. त्यानंतर आपण कॅपिटल मध्ये टाईप करू शकतो. जर आपल्याला पुन्हा स्मॉल लेटर म्हणजेच छोट्या अक्षरामध्ये टाईप करायचे असेल तर आपल्याला पुन्हा कॅप्स लॉकला एकदा दाबावे लागेल, म्हणजे आपण स्मॉल लेटर मध्ये टाईप करू शकतो. आपल्याला
जर सिम्बॉल कीला टाइप करायचे असेल तर आपण कसे टाइप कराल? जर आपल्याला सिम्बॉल की जी की आपल्याला वरती दिसत आहे त्या टाइप करायच्या असतील तर आपल्याला शिफ्ट कीला जी की कीबोर्डच्या दोन्ही बाजूला असते ती की एका हाताने दाबा आणि नंतर दुसऱ्या हाताने आपल्याला हवी असेल ती की दाबा. जर आपण फक्त वरती दाखविलेले सिम्बॉल दाबले तर आपल्या पेजवर ते सिम्बॉल न येता त्या कीचे नॉर्मल इनपुट येईल. आता आपण पुढे जा आणि आपल्या कम्प्युटरला ऑन करा. आता आपण ओपन ऑफिस रायटरच्या फाईलला ओपन करायला शिकणार आहोत. चला आता आपण व्हिडिओ पाहून फाईलला ओपन कसे करतात हे शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने स्टार्ट बटनवर घेऊन जा आणि त्यावर एकदा लेफ्ट क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल. या बॉक्स मध्ये ऑल प्रोग्राम हा ऑप्शन शोधा आणि त्यावर पॉइंटरने क्लिक करा. पुन्हा समोरील बॉक्स मध्ये ओपन ऑफिस हा ऑप्शन शोधा आणि यावर आपल्या पॉइंटरने एकदा लेफ्ट क्लिक करा. त्यानंतर पुन्हा समोर दिसत असलेल्या ऑप्शन्स मधून ओपन ऑफिस रायटर हा ऑप्शन शोधा आणि त्यावर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने लेफ्ट क्लिक करा. आपली फाईल ओपन होईल. चला आता आपण आजच्या क्लासला सुरुवात करूया. आजच्या क्लासमध्ये आपण फक्त टायपिंगचा सराव करणार आहोत, त्यामुळे आपल्याला कीबोर्ड वरील बटनना लक्षात ठेवण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. आपल्याला टाइप करण्यासाठी पॅराग्राफ दिला जाईल, त्याला पाहून आपण टाइप करा. आता आपल्याला दाखविलेला पॅराग्राफ पहा आणि आपल्या कम्प्युटरवर रायटर पेजवर टाइप करा. जर आपल्याला टायपिंग करताना काही अडचण येत असेल तर आपण आपल्या शिक्षकांना विचारा. आता पुन्हा आपण दाखविलेल्या पॅराग्राफला पहा आणि आपल्या कम्प्युटरवर टाइप करा. कारण की आपला आजचा क्लास इथे संपत आहे, त्यामुळे आपण आपल्या रायटरच्या फाईलला क्लोज करा आणि जर आपल्याला काही अडचण येत असेल तर आपण व्हिडिओ पहा आणि रायटरची फाईल कशी क्लोज करतात ते शिका. चला आता आपण रायटर फाईलला क्लोज कसे करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने कोपऱ्यात दिसत असलेल्या क्रॉस बटनवर घेऊन जा आणि या बटनवर आपल्या पॉइंटरने लेफ्ट क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये तीन ऑप्शन्स आपल्याला दिसून येतील, सेव्ह, डिस्कार्ड आणि कॅन्सल. ही फाईल आपल्याला सेव्ह करायची नाहीये, त्यामुळे आपण डिस्कार्ड या ऑप्शनवर एकदा क्लिक करा. आपली रायटरची फाईल क्लोज होईल जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. नंतर आपल्या कम्प्युटरला व्यवस्थित शटडाऊन करा. आपल्याला जर कम्प्युटरला शटडाऊन करायला आपल्याला काही अडचण येत असेल तर आपण व्हिडिओ पहा आणि कम्प्युटरला व्यवस्थित कसे शटडाऊन करतात हे शिका. चला आता आपण कम्प्युटरला शटडाऊन कसे करतात हे शिकूया. सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने स्टार्ट बटनवर घेऊन चला. माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने स्टार्ट बटनवर क्लिक केले असता आपल्या समोर एक बॉक्स येईल. या बॉक्स मधील शटडाऊन या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने क्लिक केले असता आपला कम्प्युटर शटडाऊन होईल. आजच्या क्लासमध्ये आपण पॅराग्राफ टाइप केला आणि मागच्या क्लासची उजळणी केली. हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत. धन्यवाद.